नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। घरी सुमित्रा देखील काळजीमध्ये पडल्या होत्या। रोज दुपारी 1 वाजेपर्यंत घरी येणारी आरवी आज 4 वाजून गेले तरीही आली नव्हती। आरोहीला त्यांनी 1-2 वेळा कॉल केला तर ती त्यांना काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देऊन थोड्याच वेळात घरी पोहोचतोय म्हणून सांगत होती। आत्ता ती स्वराच्या घरी होती। तिची मम्मी बाहेर गेलेली होती कारण स्वराची आत्या जी स्वराला आणायला गेलेली ती देखील घरी आली नव्हती आणि तिचा फोनही ती उचलत नव्हती, त्यामुळे आता स्वराची मम्मी देखील काळजीत होती। अजून पण आरवी तिच्या सोबत आहे की नाही हे मात्र आरोहीला माहीत नव्हतं। पण अजून स्वरा घरी आली नाही म्हणजे तिला कुठेतरी आशा वाटत होती की आरवी तिच्या सोबत असेल। ती मनोमन स्वतःची समजूत घालत होती। डोळे मात्र राहून राहून वाहत होते। स्वराची मम्मी तिच्या ननंदीला सतत फोन ट्राय करत होती। स्मिताताई, काय झालं, लागतोय का फोन? आरोहीनं डोळे पुसत स्वराच्या मम्मीला विचारलं। तशी तिनं नकारार्थी मान हलवली। दिव्याताई कधीच अशा निष्काळजीपणे वागत नाही तो, पण नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे त्या कॉल घेत नाहीत। ती तोंड छोटस करून म्हणाली, मला फक्त माझी आरू त्यांच्या सोबत आहे का ते जाणून घ्यायचं होतं हो, मला आता खूप भीती वाटते। आरोहीची धडधड काही थांबायचं नाव घेत नव्हती। अंग तर अजूनही थरथर कापत होतं। प्रशांतचा देखील 1-2 वेळा फोन येऊन गेला परंतु अजून आरवीचा काहीही पत्ता लागला नाही। ते पाहून त्यानं पोलिसांना पण इन्फॉर्म केलं होतं आणि रोहितलाही सांगितलं होतं। रोहित आणि तो बॉडीगार्ड आता तिच्या शाळेच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तिचा शोध घेत होते। पोलीस देखील शोध घेत होते। 1.5-2 तासातच आरवीला शोधायला एवढे सगळेजण धावाधाव करत होते। त्यात नक्की ती आहे कुठे हेही समजत नव्हतं। फक्त स्वरा आणि तिची दिव्या आत्या घरी आल्या नव्हत्या, त्यामुळे आरोहीला वाटत होतं की कदाचित आरवी पण तिच्या सोबत असेल। त्या एकाच आशेवर ती स्वराच्या घरी काळजावर दगड ठेवून तिची वाट पाहत थांबली होती। इथे आल्यापासून ती बाहेरच्या पोर्चमध्येच बसली होती। स्वराची मम्मी तिला आत येऊन बसा म्हणून थकली परंतु तिला दुसरं काही सुचतच नव्हतं। एकदा आरवी नजरेस पडते कधी असं झालं होतं तिला। मनोमन ती जिथे कुठे असेल तिथे ठीक असावी म्हणून ती देवाला सतत प्रार्थना करत होती। त्याचवेळी स्वराची आत्या स्वराला आणि आरवीला घेऊन समोरून तिच्या स्कूटीवरून येताना दिसली। तशी आरोही धावतच तिच्या दिशेने गेली। आरू, आरू राजा, कुठे गेली होतीस तू? आरोहीनं आरवीला स्कूटीवरून पटकन जवळ घेत उराशी कवटाळलं। आता तिच्या डोळ्यातून जणू महापूरच लोटला होता। अजूनही डोळ्यातले अश्रू काही थांबायचं नाव घेत नव्हते। कितीतरी वेळ तिनं आरवीला घट्ट छातीशी पकडून धरलं। तिच्यासोबत तिच्या चेहऱ्यावर कपाळावर ती चुंबनांचा वर्षाव करत होती। तिचे हातपाय चाचपून ती ठीक आहे की नाही ते पाहत होती आणि मग पुन्हा पुन्हा तिला घट्ट कवटाळत होती। मम्मा शोल ना मला, आरवीचा जीव घुसमटला तशी ती आता तिच्या मिठीतून बाहेर यायचा प्रयत्न करत म्हणाली। त्याचवेळी रोहित आणि बॉडीगार्ड देखील तिथे येऊन पोहोचले होते। वहिनी कुठे होती ही? थांबा, आधी मी प्रशांतला फोन करून सांगतो। रोहितनं घाईघाईत मोबाईल काढला आणि त्याला फोन लावायला त्याचवेळी प्रशांतची कार तिथे येऊन पोहोचली। तो धावतच तिथे आला। समोर आरोहीला आणि आरवीला एकमेकींच्या मिठीत पाहून तो आहे तसा त्याच जागेवर गुडघ्यावर बसला। त्याच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। इथे पोहोचेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता परंतु त्याची परी त्याच्या डोळ्यांना दिसली तसा त्यानं सुटकेचा निश्वास सोडला आणि तिथेच गुडघ्यावर बसला। त्याचवेळी आरवीची नजर तिकडे गेली तशी ती म्हणाली, डॅडू, आणि धावतच त्याच्या दिशेने गेली आणि त्याला जाऊन बिलगली। तसं त्यानं देखील तिला छातीशी घट्ट कवटाळलं। सगळेच आता त्या दोघांकडे पाहत होते। स्वराची मम्मी, स्वरा आणि तिची आत्या सगळे आता त्या दोघांकडे पाहत होते। स्वराच्या आत्याला तर एवढ्याशा गोष्टीसाठी ते सगळे इतके का इमोशनल झालेत हेच समजत नव्हतं। दिव्याताई, अहो कुठे घेऊन गेला होता तुम्ही या दोघींना, आणि फोन केला तर फोनही घेत नव्हतात? स्वराच्या मम्मीनं तिच्या ननंदेला विचारलं। वहिनी मी सांगते सर्व, पण तुम्ही सगळे आत तरी या, दिव्या म्हणाली। सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला, मी सर्व सांगते। आरवीची मम्मी, तुम्ही सगळे आत या ना, ती आरोहीकडे पाहत म्हणाली। त्याचवेळी आरोहीने प्रशांतकडे पाहिलं
तसा तो नजरेनंच हो म्हणाला. मग ते तिघे देखील आरवीला घेऊन आत आले. तसं स्वराच्या मम्मीनं त्या तिघांना पाणी आणून दिलं. आरवी अजूनही प्रशांतजवळ होती. तिच्या हातामध्ये चॉकलेट होतं, ते आत्ता ती खात होती. स्वरा मात्र पहिल्यांदाच तिच्या घरी आलेल्या एवढ्या सगळ्या लोकांना पाहून एका कोपऱ्यात उभी होती. ते पाहून आरवी तिच्या जवळ आली. तशा दोघी पण आतल्या रूममध्ये गेल्या. वहिनी अगं, यांचं स्कूल सुटायच्या वेळेला मी बरोबर गेटवर गेले तशा या दोघी धावत माझ्याजवळ आल्या. मी आरवीला तिच्या घरचं कोणी तिला न्यायला आलंय का म्हणून विचारलं, तर तिनं एक वेळ गेटच्या बाहेर नजर टाकली आणि नाही म्हणाली. मी स्वराला म्हणाले की आरवीचे पॅरेंट्स येईपर्यंत आपण इथेच थांबूयात, तर या दोघींनी गार्डनमध्ये जाऊयात म्हणून हट्ट केला. मी त्या दोघींना समजावत होते, परंतु या दोघी माझं ऐकूनच घेत नव्हत्या. त्या दोघी पण म्हणाल्या की मम्मी आम्हाला अधूनमधून गार्डनमध्ये घेऊन जाते. मला वाटलं तुम्ही यांना नेहमी गार्डनमध्ये घेऊन जात असाल, म्हणून मी त्या दोघींनाही गार्डनमध्ये घेऊन गेले. परंतु आम्ही तिथे जाऊन थोडा वेळ झाला असेल की यांच्यासोबत खेळणारा या दोघींच्याच वयाचा मुलगा तिथल्या त्या छोट्या शिडीवरून खाली पडला आणि त्याच्या हाताला लागलं. तो वेदनेनं कळवळून मोठमोठ्यानं रडू लागला. त्याच्यासोबत त्याचे म्हातारे आजोबा होते. नातवाच्या हाताला लागलेलं पाहून ते घाबरून गेले. ते म्हणाले त्याच्या हाताचं हाड फ्रॅक्चर झालं असेल, तर आता मी काय करू, काय सांगू त्याच्या आईला. तो मुलगा पण त्याच्या हाताला हात लावू देत नव्हता. मी त्या आजोबांना समजावलं आणि त्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जायला निघाले. मी या दोघींना पण सोबत घेऊन जाणार होते, परंतु ते आजोबा म्हणाले की मी या दोघींची काळजी घेतो, तू आधी माझ्या नातवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. या दोघी त्यांच्याजवळ थांबत नव्हत्या, म्हणून मग मी माझा मोबाईल त्यांना गेम खेळायला दिला. तेव्हा त्या आजोबांच्या जवळ थांबायला तयार झाल्या. नंतर मी त्या मुलाला घेऊन जवळच्याच डॉक्टरकडे गेले. तिथेही पेशंट होते. डॉक्टरांनी त्या मुलाचा हात पाहिला आणि त्याला घेऊन बँडेज वगैरे करेपर्यंत माझा 1-1.5 तास तिथेच गेला. मी परत येईपर्यंत ते आजोबा या दोघींना जवळ घेऊनच त्यांचं घर आहे तिथे गेले. त्यांनी तिथल्या वॉचमनजवळ निरोप ठेवला की मी गेटवर आल्याबरोबर त्यांनी मला आजोबांच्या घराचा ॲड्रेस दिला. तिथून मग मी त्यांच्या नातवाला घेऊन त्यांच्या घरी गेले आणि मग या दोघींना घेऊन आता घरी येते. तिनं पूर्ण घटनाक्रम सांगितला आणि एक दीर्घ श्वास घेत पुढे म्हणाली, सॉरी, पण यात इतकं रिॲक्ट करण्यासारखं काहीच झालं नाही. नाही म्हणजे तुम्ही एवढे सगळे टेन्शनमध्ये आलात. ती आता प्रशांत आणि आरोहीकडे पाहत बोलली, दिव्याताई, अहो स्कूल सुटून 3 तास होऊन गेले. मुलगी शाळेच्या गेटवर नसेल तर कोणत्याही आई वडिलांना टेन्शन येणार नाही का? स्वराची मम्मी पटकन म्हणाली. इट्स ओके वहिनी, यात तिची काहीच चूक नाही. कदाचित मी तिच्या जागी असतो तरी हेच केलं असतं. नो प्रॉब्लेम, प्रशांत त्यांना समजावत म्हणाला. स्मिताताई, या दोघी कुठे गेल्या? आरोहीनं विचारले तशी स्मिता पटकन उठली. मघाशी आरवी स्वरासोबत आतल्या खोलीत गेली होती ते तिनं पाहिलं. आरोही स्मिताच्या मागून आत आली तर तिथे आरवी आणि स्वरा तिच्या 6 महिन्यांच्या छोट्या भावासोबत खेळत होत्या. स्मिताताई, हा स्वराचा छोटा भाऊ आहे का? आरवी समोर पाळण्यामध्ये खेळणाऱ्या त्या गोंडस बाळाकडे पाहत म्हणाली. हो, यालाच घेऊन मी डॉक्टरकडे गेले होते. हो का, काय झालं त्याला? आरोहीनं काळजीनं विचारलं. काय नाही झालं, ते त्याचं 4 महिन्यानंतरचं इंजेक्शन द्यायचं होतं ना, म्हणून घेऊन गेले होते. बरं आरू, चल आता डॅडू बोलावतोय. आरवी आणि स्वरा पाळण्याच्या दोन्ही बाजूला बसल्या होत्या आणि हळूच बारी बारीने त्या छोट्या बाळाच्या मऊ गालांना स्पर्श करत होत्या. आरू, चल पटकन, आरोही पुन्हा म्हणाली. तेव्हा कुठे आरवी तिथून उठली. बाय श्वाला, तिनं स्वराला बाय केलं आणि आरोहीचा हात पकडून तिथून निघाली. नंतर आरोहीनं पण स्मिताचा निरोप घेतला आणि तिथून बाहेर पडली. रोहित प्रशांतचा निरोप घेऊन निघून गेला. प्रशांत मात्र कारमध्ये बसून या दोघींची येण्याची वाट पाहत होता. आरू, पुन्हा अशी दुसऱ्या कोणासोबत जाऊ नकोस, आरोही तिला समजावत कारमध्ये बसली. मामा, मी तर श्वलाच्या आत्तूसोबत गेले होते ना, आरवी अगदी निरागसपणे म्हणाली. घडल्या घटनेचं गांभीर्य कळण्याचं तिचं वय नव्हतं. ती तर आरोहीचा मोबाईल घेऊन त्यावर गेम खेळत होती. प्रशांत आणि आरोही मात्र आत्ता कुठे ती ठीक आहे हे पाहून त्यांना रिलॅक्स वाटलं होतं. त्यानं त्याचा लॅपटॉप ओपन केला आणि काम करत बसला. आरू, अगं तू स्वराच्या आत्तूसोबत गेलीस तेव्हा हे बॉडीगार्ड अंकल तिथे नव्हते का?
आरोहीला आठवलं तसं तिनं विचारलं, मामा मला त्या मॉन्स्टरची ना भीती वाटते, तो ना दुसरीकडे पाहत होता तेव्हा मी आणि स्वला हलूच बोलून गेलो, ती ॲक्टिंग करून दाखवत म्हणाली. प्रशांत बघितलंस कशीही, आरोहीला तिचं बोलणं ऐकून टेन्शनच आलं. तिच्यासाठी प्रशांतनं बॉडीगार्ड हायर केला होता आणि ही शहाणी त्यालाच फसवून बाहेर पडली. आरो रिलॅक्स, तिला समजवावं लागेल, मी घरी गेल्यानंतर तिला तिच्या पद्धतीने समजावतो. प्रशांतनं त्याचा लॅपटॉप क्लोज करून ठेवला आणि आता आरवीकडे वळाला. आरू हे मोबाईल गेम खेळायचे नाहीत, दे मामाचा मोबाईल तिच्याकडे. प्रशांतनं तिच्या हातून मोबाईल काढून घेतला आणि तिला आता तो मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम समजावत होता. आरोही मात्र त्या दोघांकडे डोळे भरून पाहत होती. आता आरवी त्याच्या मांडीवर बसून त्याच्याशी बोलत होती. थोड्या वेळापूर्वी आरवीच्या काळजीनं धडधडणारं तिचं हृदय आता कुठे पूर्वपदावर आलं होतं. त्या दोघांना खुश पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघडले. फक्त 2-4 तासच आरवी जवळ नव्हती तर तिच्या जीवात जीव नव्हता. तिला समोरून आलेली पाहिलं तेव्हा तिला आजूबाजूचं कशाचंच भान राहिलं नाही. तिला जवळ घेऊन कवटाळलं तेव्हा कुठे तिचं मन शांत झालं. आता तिची बडबड ऐकून ती गालातच हसून त्या दोघांकडे पाहत होती. देवा या दोघांना कायम असंच खुश ठेव, मला बाकी काही नको, तिनं मनोमन देवाचे आभार मानले. त्याचवेळी त्यांची कार बंगल्याच्या गेटमधून आत आली. आरू अगं कुठं होतात तुम्ही इतका वेळ, आणि प्रशांत तू लगेच आलास? पण सुमित्रांना अजून काहीच माहीत नव्हतं, पण आरवीला यायला उशीर झाला होता त्यामुळे त्या पोर्चमध्ये त्यांचीच वाट पाहत फेऱ्या मारत होत्या. प्रशांतची कार गेटमधून आत आली तशा त्या पटकन कारच्या दिशेनं आल्या. रिलॅक्स मॉम, आत चल मग सगळं सांगतो, प्रशांत कार पार्क करून त्यांच्या दिशेनं येत म्हणाला. त्याचवेळी आजी करत आरवी सुमित्रांकडे धावली, तसं त्यांनी तिला उचलून कडेवर घेतलं. आरू बाळा तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का, आज एवढा उशीर कसा झाला शाळेतून यायला, सुमित्रांनी तिला विचारलं. आजी मी आणि श्वलानं खूप मज्जा केली, ती खुश होऊन हात वर करून त्यांना सांगत होती. प्रशांत अरे तू सकाळी म्हणाला होतास दिल्लीला एक दिवस थांबतो म्हणून आणि लगेच आलास, तेजस बरा आहे ना, आत जाता जाता सुमित्रांनी विचारलं. हो तो बरा आहे, आणि मी तिकडून निघण्यापूर्वीच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. बोलता बोलता ते तिघे पण आत आले तशी रखमा पटकन त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. रखमाताई आरवीसाठी ज्यूस बनवून आणता का, आरोहीनं पाणी घेत विचारलं. होय आणते की लगेच, असं म्हणत रखमा आत गेली. आरोही काय झालं होतं, तू माझा फोन का घेत नव्हतीस, सुमित्रा आता तिच्याकडे वळाल्या. तसं तिने प्रशांतकडे पाहिलं. काय ग तुम्ही दोघे असे एकमेकांकडे काय पाहताय, सुमित्रा आता टेन्शनमध्ये म्हणाल्या. त्यानंतर मग आरोहीनं सर्व हकीकत त्यांना सांगितली. आरवी बॉडीगार्डला फसवून कशी स्वरासोबत गार्डनमध्ये गेलेली आणि मग तिकडचा तो प्रसंग, स्वराच्या आत्यानं जे काही सांगितलं ते सर्व आरोहीनं सुमित्रांना सांगितलं. अरे देवा ही आरूपन्ना दिवसेंदिवस जास्तच बदमाश झाली आहे, सुमित्रा तिच्याकडे बघत बोलत होत्या. त्याचवेळी रखमानं ज्यूस आणून दिला. आरवी आता झोपलेली होती. आजी मी काही नाही केलं, ती झोपाळलेल्या स्वरातच डोळे चोळत म्हणाली. बरं हे घे आधी ज्यूस पी आणि मग झोप, असं म्हणत सुमित्रांनी तिला गोड बोलून ज्यूस पाजला. आरोही हे झोपेला आली आहे, जा तिला झोपव जाऊन, सुमित्रा म्हणाल्या तशी आरोही तिला घेऊन रूममध्ये गेली. प्रशांत अरे मघाशी मी बाहेर होते तेव्हा तेजसचा मला फोन येऊन गेला, पुन्हा मी फोन लावला तर लागला नाही त्याचा फोन, त्याच्या डोक्याची जखम बरी आहे ना? हो आता ठीक आहे, थांब त्याला फोन लावतो, तू बोल त्याच्याशी, असं म्हणत प्रशांतनं त्याच्या मोबाईलवरून तेजसला फोन लावला आणि सुमित्रांकडे मोबाईल दिला. 1-2 रिंग झाल्यावरती त्यानं पलीकडून कॉल रिसीव्ह केला. तेजस कसा आहेस तू, सुमित्रांनी काळजीने विचारलं. काकू मी ठीक आहे, प्रशांत पोहोचला का घरी, आणि नक्की काय झालंय तिकडे, मघाशी तो घाईतच निघून गेला. हो आत्ताच तो घरी पोहोचलाय, आणि मग त्यानंतर सुमित्रांनी त्याला आरवीचे प्रताप सांगितले.
काकू काळजी घ्या तिची, आत्ता कुठे गेली आहे? अरे झोपली आता ती, सुमित्रा म्हणाल्या. आणि मग त्यानंतर अजून थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला. त्याच वेळी इकडे आरोही आरवीला झोपून खाली आली. प्रशांत तिथेच सोफ्यावरती बसून लॅपटॉपमध्ये मेल चेक करत होता. प्रशांत, तेजसदादा बरे आहेत ना? आरोही त्याच्या बाजूला बसत म्हणाली. हो, त्यानं लॅपटॉप स्क्रीनवर पाहतच हुंकार भरला. तू काय सांगत होतास त्या डॉक्टरविषयी? आरोही आता तिच्याबद्दल जाणून घ्यायची फारच उत्सुकता आरोहीला लागली होती. काय, कोण डॉक्टर झालं? सुमित्रा तिथेच बाजूला बसल्या होत्या, त्यांनी पटकन विचारलं. तसा आता त्यानं लॅपटॉप क्लोज केला आणि एक वेळ आरोहीकडे राग येत कटाक्ष टाकला. तशी ती तोंडातल्या तोंडातच सॉरी बोलली. उत्सुकतेपोटी तिने विचारलं, पण नंतर तिच्या लक्षात आलं की सुमित्राही तिथेच होत्या. त्या मात्र प्रश्नार्थक नजरेनं त्या दोघांकडे पाहत होत्या. आई अगं काही नाही, तिथे एक डॉक्टर आहे ना, त्याची काळजी घेत होती, हेच म्हणालो मी. त्याला पण आता काय बोलायचं ते सुचत नव्हतं. तेजसचा अजून कशात काही नाही, तर उगाच घरच्यांना सांगून त्यांच्या आशा कशाला पल्लवित करायच्या. म्हणून त्यानं सांगणं टाळलं आणि मला काम आहे म्हणून पटकन उठून तो लॅपटॉप घेऊन जिन्यातून वर गेला. आरोही मात्र घाबरली. आईच्या समोर विचारल्यामुळे तो तिच्यावर चिडणार हे ती जाणून होती, पण आता आपली चूक झालीय तर दोन शब्द ऐकून घेणं ही भागच होत. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु आरवीने घातलेला गोंधळ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.